महाराष्ट्रातील काही खासदार आणि आमदार मुख्यमंत्र्यांवर गुन्हे वापस घेण्यासाठी दबाव टाकत असल्याची बातमी आज सकाळपासून फिरते, याबद्दल कशाचे गुन्हे वापस घेण्याबद्दल? ईडीच्या संदर्भातील जे गुन्हे आहेत ते गुन्हे वापस घ्यावे या संदर्भात? कशाचे गुन्हे? ईडीच्या संदर्भातले गुन्हे ते मला माहिती नाही, कोणते गुन्हे आहेत कशाचे गुन्हे आहेत, कारण मी आता सकाळपासून शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर ते शेतकऱ्यांना बोलत होते किंवा बाकीचे जे काही डिपार्टमेंटचे विषय होते तेच मी हाताळत होते, तर तसा काही प्रेशर टाकण्याचा काही कारण आहे असं मला वाटत नाही आणि असे कुठले गुन्हे काही वापस घेतले जात नसतात। जे गुन्हे झालेले आहेत त्या पद्धतीने कोर्टामध्ये किंवा ज्या काही पद्धतीने असेल त्या पद्धतीनेच ते घेतले जातात, त्याच्यामुळे कोणी दबाव टाकण्याचं काही एक कारण नाही। कदाचित ही विनाकारणची अफवा असू शकते असं मला वाटते, कारण मी काही टी व्हीवरती कुठली बातमी आहे ती बघितलेलं नाही। मी आज रोजी त्या विषयावर बोलतच नाही, मी कास्तकारांच्या विषयावर बोलते आणि माझी अपेक्षा आहे की माझ्या पत्रकार बांधवांनी सुद्धा मला कास्तकारांच्याच बद्दल विचारावं, बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्या आम्ही बघत बसू केंद्र राज्य वगैरे वगैरे। तुमच्या घरात मुले बाळे गोष्ट ऐकिना झाले, चांगले अभ्यास तरी ना झाले, ते चिंता तुम्हाला लागले का? त्यांचे वैयक्तिक जातक सांगते की पुढे त्यांनी विद्याभ्यास करतेच काय नाही। लवकरच अॅक्सोलेट ऍप डाउनलोड करा आणि आमच्या सोबत संपर्क पावा। पहिला कॉल बिलकुल फ्री आहे तुमच्या फॅक्ट। पण आज रोजी हा शेतकऱ्यांचा विषय होता आणि म्हणून शेतकऱ्यांच्या या मागणीसाठी या ठिकाणी मी आलेली। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।